ज्ञानं मोह विनाशकं भगवता पार्थाय प्रोक्तं व्रणे गुह्यं तत्परमं हिताय जगतो यस्यांच स्पष्टीकृतं ज्ञानेशेन सलीलया विकथिता देशीय भाषा सुया यावच्चंद्र दिवाकरौ विजयतां सा नाम ज्ञानेश्वरी। अथ सप्तमोऽध्यायः। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। श्रीभगवानुवाच मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते। आयिकामगतो श्रीयनन्तु पार्थाते असे मणतु पैगातु योगयुक्तु जालासियाता मजसमग्राते जानसी ऐसे आपुलिया तड़हाती से रत्न जैसे तुज ज्ञान सांगे न तैसे विज्ञाने सी एथ विज्ञाने काय करावे ऐसे घेसी जरी मनोभावे तरी पैयाधी जाणावे तेची लागे मग ज्ञानाचिये वेळे झाकती जाणिवेचे डोळे जैसी तिरी नाव नढळे टेकली शांती तैसी जाणीव जेथ नरिघे विचार मागुता पाऊली निघे तर्कू आयणी ने घे आंगी जयाचा अर्जुना तया नावज्ञान येर प्रपंचु हे विज्ञान तेथ सत्य बुद्धि ते अज्ञान हे ही जाण आता अज्ञान वघे हरपे विज्ञान निशेष करपे आणि ज्ञान ते स्वरूपे होनी जाईजे जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे ऐकतयाचे व्यसन तुटे हे जाणणे साने मोठे उरोने दी ऐसे वर्म जे गूढ ते किंजेल वाक्या रूढ जेणे थोडे न पुरे कोड बहुतमनीचे मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः पैगा मनुष्याचिया सहस्रशा माजी विपाइले याची दिवसा तैसे या दिवसे करा बहुवसा माजी विरळा जाणे जैसा भरले या त्रिभुवना आतु एक एकु सांगू अर्जुना निवडू नी की जे सेना लक्षवरी की तया ही पाठी जे वेळी लोहमासा ते घाटी ते वेळी विजयश्रियेच्या पाटी एकुची बैसे तैसे आस्थेच्या महापुरी रिखताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतीरी विपाईला निगे म्हणवनी सामान्य गानो हे सांगता वडील गोठी आहे परी ते बोलो येईल पाहे आता प्रस्तुत ऐके भूमिरापो नलो वायु खम्मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा तरी अवधारी गा धनंजया हे महदादिकमाझी माया जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची आणि ये ते प्रकृति म्हणिजे जे अष्टधा भिन्न जाणिजे लोकत्रय निपजे ये स्तव हे अष्टधा भिन्न कैसी ऐसा ध्वनी धरिसी जरी मानसी तरी ते चिगा आता परियेसी विवंचना आपते जगगन महिमारूतमन बुद्धि अहंकारु हे भिन्न आठे भाग अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् या आठांची जे साम्यावस्था ते माझी परम प्रकृती पार्था तिये नाम व्यवस्था जीवु वैसी जे जडा ते जीववी चेतने ते चेतवी मना करवी मानवी शोकमोहो पै बुद्धीचा अंगी जाणणे ते जिये जवळिकेचे करणे जिया अहंकाराचे निविंदाणे जगची धरिजे एतद्यो नीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहंकृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ते सूक्ष्म प्रकृति कोडे
जय स्थूळाचिया आंगा घडे तै भूतसृष्टीची पडे टाकसाळ चतुर्विध ठसा उमटो लागे या पैसा मोला तरी सरसा परीथरची यानाना होती 84 लक्ष थरा येरामिती नेणिजे भांडारा भरे आदि शून्याचा गाभारा नाणे यासी ऐसे एक तुके 5 भौतिक पडती बहुवसटाक मगतिये समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी जे आखुनी नाणे विस्तारी पाठी तयाची आटणी करी माझी कर्मा कर्माची या व्यवहारी प्रवर्तू दावी हे रूपक परीयसो सांगो उघड जैसे परीयसो तरी नाम रूपाचा अतिसो प्रकृती सकी जे आणि प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे येथे आन नाही म्हणोनी आदि मध्य अवसान पाही जगासी मी मत्तः परतरन्नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव हे रोहिणी चे जळक तयाचे पाहता येईचे मूळ तैरश्मी नवती केवळ होयते भानु तयाची परी किरीटी या प्रकृती जालिये सृष्टी जयी उपसंहरूनी कीजे लठी तैमीची आहे ऐसे हो यदिसे न दिसे हे मजची माझी असे मिया विश्वधरीचे जैसे सूत्रे मणी सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती वोविले तैसे म्या जगधरिले सबाह्याभ्यंतरी रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दःखे पौरुषनृषो पुण्यो गन्धः पृथिव्याञ्च तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु मणौनी उदकी रसो कापवनीजो स्पर्शो शशिसूरीजो प्रकाशो तोमीचि जाण तैसाची नैसर्गिको शुद्धो मी पृथ्वी चाठाई गंधो गगनी मी शब्दो वेदी प्रणवो नरा चाठाई नरत्व जे अहम भाविये सत्व ते पौरुषमी हे तत्व बोली सतसे अग्नि ऐसे आहाच तेज नामाचे आहे कवच ते परते केलिया साच निच तेज ते मी आणी नाना विधयोनी जन्मोनी भूते त्रिभुवनी वर्तता हाती जीवनी आपुलाल्या एके पवने चीपिति एके तृणास्तवजिति एके अन्नाधारे राहती जळे एके ऐसे भूतान प्रतियानान जे प्रकृति वशे दिसे जीवन ते आघवाठायी अभिन्न मीची एक बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मी तेजस्तेजस्विनामहं बलं बलवतांचाहं कामराग विवर्जितं धर्मा विरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ पैयादिचेनीय अवसरे विरूढे गगनाचेनीय अंकुरे जे अति गिळी अक्षरे प्रणव पिठीची जवहा विश्वाकारु असे तवजे विश्वाची सारी खेदिसे मग महा प्रळयदशे कैसे ही नवे ऐसे अनादि जे सहज ते मीगा विश्वबीज हे हाता तळी तुज देई जतसे मग उघड करूनी पांडवा जै हे आणशील सांख्याची आगावा तैयाचा उपेगु बरवा देखशील परी हे अप्रासंगिकालाप आता सतून बोलो संक्षेप जाण तपियांच्या ठाई तप ते रूप माझे बळिया माझी बळ ते मी जाणे अढळ बुद्धी मंती केवळ बुद्धी ते मी भूतांच्या ठाई कामो तो मी म्हणे आत्मा रामो जेणे अर्थास्तव धर्मो थोरू होय एरवी विकाराचे निपैसे करी कीर इंद्रियांची ऐसे परी धर्मासी वेखासे जावो नेदी जे अप्रवृत्तीचा भांडा सांडूनी विधीचिया निघे वाटा तेवीची नियमासा दिवटा सवे चाले कामो ऐसिया वो जा प्रवर्ते म्हणोनी धर्मासी होय पुरते मोक्षतीर्थीचे मुक्ते संसार भोगी जो श्रुतीगौरवाचा मांडवी कामसृष्टीचा वेलू वाढवी जब कर्म फळेसी पालवी अपवर्गी टेके ऐसा नियुत का कंदर्पू
जो भूताया बीज रूपो तो मी म्हणे बापू योगियांसा। हे एकैक किती सांगावे, आता वस्तु जातची आखवे, मज पासून जाणावे विकारले असे। ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि नत्वहन्तेषु ते मयि। जे सात्विक हन भाव कारच तमादि सर्व ते मम रूप संभव वोळखे तू। हे जाले तरी माझ्या ठाई परीतया माझी मी नाही, जैसी स्वप्नी चाडोही जागृती न बुडे। ना तरी रसाची ससुघट बीजकणिका घनवट, परितिये स्तव होय काष्ठ अंकुरद्वारे। मगतया काष्ठा चाठाई सांगपा बीजपण असे काई, तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे। पैग गगनी उपजे आभाळ परीतेथ गगन नाही केवळ, अथवा आभाळी होय सलिल तेथ भ्रनाही। मगतया उदकाचेनी आवेशे प्रकटले तेजजे लखलखीत दिसे, तिये विजू माजी असे सलिलकायी। सांगे अग्निस्तव धूम होये, तिये धूमी काय अग्निया है, तैसा विकारू हामी नोहे जरी विकारलासे। त्रिभिर्गुणमयैर्भावैरे भी सर्वमिदं जगत् मोहितन्नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्। परी उदकी जाली बाभुळी ते उदका ते जैसी झाकोळी, का वायाची या भाळी आकाशलोपे। हागा स्वप्नलटिके म्हणोये परिनिद्रावशे बाणले होये, तब आठवो काय देता हे आपण पेया। हे असो डोळ्यांचे डोळाची पडळ रचे, तेणे देखणे पण डोळ्यांचे नगळी जे काई। तैसी हे माझी सबिंबली त्रिगुणात्मक साऊली, की मजची आड ओढवली जवनिका जैसी। म्हणवनी भूते माते नेणती माझी सपरी मी नवती, जैसी जळीची जळी न विरती मुक्ता फळे। पै पृथ्वी येचा घटू कीजे, सवेची पृथ्वी सी मिळे तरी मेळविजे। ए रवी तोची अग्निसंगे सिजे तरी वेगळा होय, तैसे भूत जात सर्व हे माझेची कीर अवयव। परी माया योगे जीव दशे आले, म्हणोनी माझेची मी नवती माझेची मजन ओळखती। अहम ममता भ्रांती विषयांध झाले, दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया। मामे वये प्रपद्यन्ते माया मे तांतरंति ते। आता महदादि हे माझी माया उतरो निया धनंजया, मी होई जे हे आया कैसे निये। जिये ब्रह्माचळाचा आधाडा पहिलिया संकल्प जळाचा उभडा, सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला। जे सृष्टी विस्ताराचे निवोघे चढत काळ कळ नेचे निवेगे, प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी। जे गुणघनाचे नि वृष्टी भरे भरली मोहाचे नि महापुरे, घेऊनी जात नगरे यमनियमांची। जे द्वेषाच्या आवर्ती दाटत मत्सराचे वळसे पडत, माझी प्रमादादी तळपत महामीन। जेथ प्रपंचाची वळणे कर्मा कर्माची वोभाणे, वरी तरताती वोसाणे सुख दुःखाचे। रतीची या बेटा आदळती कामाची या लाटा, जेथ जीव फेन संगटा सैंघ दिसे। अहंकाराची या चळिया वरी मदत्रयाची या उकळिया, जेथ विषयोर्मीच्या आकळिया उल्लाळ घेती। उदयास्ताचे लोंढे पाडीत जन्म मरणाचे सोंढे, जेथ पांस भौतिक बुडबुडे होती जाती। संमोह विभ्रममासे गिळताती धैर्याची आविसे, तेथ देवडे भोवत वळसे अज्ञानासे। भ्रांतीचे निखडुळे रेवले आस्थेचे अवगाळे, रजोगुणाचे निखळाळे स्वर्गू गाजे। तमासे धारसे वाड सत्वाचे स्थिरपण जाड, किंबहुना हे दुवाड माया नदी। पै पुनरावृत्तीचे निउभडे झळंबती सत्यलोकीचे हुडे, घाये गडबडती धोंडे ब्रह्मगोळकाचे। तया पाणीयाचे निवहिलेपणे अजुनीन धरिती वो भाणे, ऐसा माया पुरहा कवणे तरी जे लगा।
ये था एक नवलावो, जो जो कीजे तरणो पावो, तो अपावो होयते ऐक। एक स्वयं बुद्धि चा बाही, रिगाले तयाची शुद्धि चिनाही, एक जाणीवे चेडोही गर्वेची गिळिले। एकी वेदत्रयाचिया सांगडी, घेतल्या अहं भावाचिया धोंडी, ते मदमीनाच्या तोंडी सगळेची गेले। एकी वयसेचे जाड बांधले, मग मन्मथाची एकासे लागले, ते विषय मगरी सांडिले चघळूनिया। आता वार्धक्याचा तरंगा, माझी मतिभ्रंशाचा जरंगा, तेणे कवळी जाता ती पैगा चहूकडे। आणि शोकाचा कडा उपडत, क्रोधाच्या आवर्ती दाटत, आपदा गिधी चुंबी जत उधवला ठाई। मग दुःखाचे निबरबटे बोंबले, पाठी मरणाची ए रेवे रेवले, ऐसे कामाचे कासे लागले ते गेले वाया। एकी यजनक्रियेची पेटी, बांधोनी घातली पोटी, ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरको निठेले। एकी मोक्षी लागावयाची आशा, केला कर्म बाह्याचा भरवसा, परी ते पडिले वळसा विधिनिषेधांच्या। जेथ वैराग्याची नाव नरिगे, विवेकाचा तागा न लगे, वरी काही तरो ये योगे तरी विपायतो। ऐसे तरी जीवाची ये आंगवणे, ये माया नदीचे तरणे, हे कासया सारिखे बोलणे म्हणावे पा। जरी अपथ्यशीळा व्याधी, कळे साधूसी दुर्जनाची बुद्धी, की रागी सांडी रिद्धी आली शांती। जरी चोरा सभा दाटे, अथवा मीना गळू घोटे, ना तरी भेडा उलटे विवसी जरी। पाडसवा गुरकरांडी, का मुंगी मेरू बोलांडी, तरी मायेची पैलथडी देखती जीव। म्हणू नगा पंडुसुता, जैसी सकामान जिणवेची वनिता, तेवी मायामय हे सरिता न तरवे जीवा। येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मस भचले, तया एली सथडी सरले माया जळ। जया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाढे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळले। जे अहं भावाचे बोझे सांडुनी, विकल्पाचिया झुळका चुकावुनी, अनुरागाचा निरुता होऊनी पाणीढाळू। जया ऐक्याचिया उतारा, बोधाचा जोडला तारा, मग निवृत्तीची या पैलतीरा झेपावले। जे ते उपरतीच्या वावी सेलत, सोहम भावाचे निथावे पेलत, मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी। येणे उपाये मज भजले, ते हे माझी माया तरले, परी ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही। नमान दुष्कृतिनो मूढा, प्रपद्यन्ते नराधमाहा, मायया परहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः। चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोर्जुन, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ। जे बहुता एका भांतरु, अहंकाराचा भूतसंचारु, जाहला मणौनी विसरू आत्मबोधाचा। ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नेणवे, आणि करिता ती जे न करावे वेदू म्हणे। पाहे पा शरीराची आगावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थु आघवा सांडूनिया। इंद्रियग्रामीचे राजबिंदी, अहम ममतेची आजल्पवादी, विकारांतरांची मांदी मेळवूनिया। दुःखशोकांच्या घाई, मारिलियाची सेची नाही, हे सांगावया कारण काई जय ग्रासिले माया। म्हणवनी ते माते सुकले, ऐका चतुर्विध भजमजले, जिही आत्महित केले वाढते गा। तो पहिला आरतू म्हणिजे, दुसरा जिज्ञासू बोलिजे, तिजा अर्थार्थी जाणिजे ज्ञानिया चौथा। तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थ महंस च मम प्रियः। तेथार्तुतो आर्तिचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणावया चिलागी भजे, तिजे नीतेणे चिजे अर्थसिद्धि। मग चौथियाच्या ठाई, काही चिकरणे नाही, म्हणवनी भक्तु एक उपाही ज्ञानियाजो।
जेतया ज्ञानाचे निप्रकाशे विटले भेदा भेदांचे कड़वसे मगमीची जाहला समरसे आणि भक्तू हिते वीची परियाणी कांचिये दिठी नावेक तैसा स्फटिकूची आभासे उदक तैसा अज्ञानी नभे कौतुक सांगता तो जैसा वारा का गगनी विरे मगवारे पण वेगळे नुरे तेवी भक्त हे पैजन सरे जरी ऐक्या आला जरी पवनू हालवू निपाहिचे तरी गगना वेगळा देखिचे एरवी गगन तो सहजे असे जैसे तैसे शरीरी हन करमे तो भक्तू ऐसा गमे परियंतर प्रतीति धरमे मीची जाहला आणि ज्ञानाचे नी उजिडल पेमणे मी आत्मा ऐसे तो जाणे म्हणवनी मी ही तैसे चिमणे उसंबळला सांता हागा जीवा पैली कडलिये खुणे जो पावोनी वावरो जाणे तो देहाचे नी वेगळेपणे काय वेगळा होय उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम आस्थित सही युक्तात्मा मामेवानुत्तमांगतिम म्हणवनी आपुलाल्या हिताचे नी लोभे मजा आवडे तो हि भक्त झोंबे परी मीची करी वालभे ऐसा ज्ञानिया एकू पाहे पादुभतयाचिया आशा जगची धेनू सिकरी तसे फासा परी दोरे वीण कैसा वत्साचा बळी काजे तनुमनु प्राणे ते आणिक काही चिनेणे देखे तया ते म्हणे हे माय माझी ते येणे माने अनन्यगती म्हणवनी धेनु ही तैसी चिपीती या लागी लक्ष्मीपती बोलिले साचे हे असो मग म्हणितले जे का तुझ सांगितले तेही भक्त भले पढियंते आम्हा परी जाणो निया माते जो पाहो विसरले मागवते जैसे सागरा येऊनी सरिते मुरडा वेठेले तैसी अंतःकरण कुहरी जन्मली जयाची प्रतीती गंगा मजमी नली तो मी हे काय बोली फार करू ए रवी ज्ञानिया जो म्हणिजे तो चैतन्यची केवळ माझे हे न म्हणावे परिकाय कीजे न बोलणे बोलो बहुनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभा जेतो विषयांची दाट झाडी माझी कामक्रोधांची साकळी सुखावोनी आला पाडी सद्वासनेचिया मग साधुसंगे सुभटा उजू सत्कर्माचिया वाटा अप्रवृत्तीचा अवांटा डावलोनी आणि जन्मशतांचा वाहतवणा तेवीची आशेची आनलेची वाहणा तेत फल हेतूचा उगाणा कवण उचाळी ऐसा शरीर संयोगाची राती माझी धावता सडिया आयती तव गरमक्षयाची पहाती पहाट झाली तैसी सगुरुकृपा उखा उजळली ज्ञानाची वोतपली पडली तेथ साम्याची रिद्धी घडली तयाची ये दिठी ते वेळी जयाकडे वास पाहे ते उता मीची तया एकू आहे अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया हे असो आणिक काही तया सर्वत्र मी वाचुनी नाही जैसे सबाय जडो ही बुडालिया घटा तैसा तो मज भीतरी मी तया आतु बाहेरी हे सांगिजे बोलवरी तैसे नवे म्हणवनी असो ये या परी तो देखे ज्ञानाची वाखारी तेणे संसरलेनी करी आपु विश्व हे समस्त हे श्री वासुदेवो ऐसा प्रतीती रसाचा वोतला भावो म्हणवनी भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोची जयाची ये प्रतीतीचा वाखारा पवाडू होय चराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभुवाथी येर बहुत जोडती किरीटी जयाची भजने भोगासाठी जे आशातिमिरे दृष्टी विषयांध झाले कामैस्तैस्तैरृतज्ञाना प्रपद्यन्तेऽन्यदेवताः तन्तन्यममास्थाय प्रकृत्या नियता स्वया आणि फळाची आहावा हृदयी कामा झाला रिगावा की तयाची ये घसणी दिवा ज्ञानाचा गेला ऐसे उभयता अंधारी पडले म्हणवनी पासीची माते चुकले मग सर्वभावे अनुसरले देवतांतरा
आधी स प्रकृति चे पाई का वरी भोगा लागी तवरंक मगतेणे लोलुपत्वे सकौतुक कैसे नी भजति कवणीतिया नियम बुद्धि कैसिया हन उपचार समृद्धि कार्पण यथा विधि विहित करणे यो यो यायां तनुं भक्त श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्। पैजो जिये देवतांतरी भजावयाची चाड़करी तयाची ते चाड़पुरी पुरवितामी देवो देवी मी चिपाही हाही निश्चयत्यासिनाही भावो ते ते ठायी वेगळा धरिते सतया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते लभते च ततः कामान् मयैव विहितान् हितान्। मगतिया श्रद्धायुक्त तेथिचे आराधनजे उचित ते सिद्धिवरी समस्त वर्तो लागे ऐसे जेणे जे भाविजे ते फळ तेणे पाविजे परी ते ही सकळ निभजे मदशिस्तव। अन्तवत्तु फलन्तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि। परीते भक्तमाते नेणति जे कल्पने बाहेरी न निघति मणौनी कल्पित फल पावती अंतवंत। किं बहुना ऐसे जे भजना ते संसारा चेचि साधना ये रफल भोगतो स्वप्न नावभरी दिसे। हे असो परौते मगहो का आवड़े जे परी यजी जो देवता ते तो देवत्वासी चिये। ये रतन मनु प्राणी जे अनुसरले माझे आची वाहणी ते देहाचा निर्वाणी मीचि होती। अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावम जानन्तो ममाव्ययमनुत्तमम्। परीतैसे न करिति प्राणिये वाया आपुलिया हिति वाणिये जे पोहताति पाणिये तळहाति चेनी। नानामृताचा सागरी बुडिजे मगतोंडा का वज्रमिठी पाडिजे आणि मनी तरी आठविजे थिल्लरोदराते। हे ऐसे कासया करावे जे अमृती ही रिगोनी मरावे ते सुखे अमृत हो नी का नसावे अमृता माजी। तैसा फळ हे तू सा पांसरा सांडूनिया धनुर्धरा का प्रतीति पाखी चिदंबरा गोसाविया नो हावे। जेथउन सावले नी पवाड़े सुखासा पैसा रू जोड़े आपुले नी सुरवाड़े उड़ो ये ऐसा। तया उमपा मापका सुवावे मज अव्यक्ता व्यक्त का मानावे सिद्ध सता का निमावे साधनवरी। परीहा बोला खवा जरी विचारी जतसे पांडवा तरी विशेषे या जीवा न सोजवेगा। नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढ़ो यन्नाभिजानाति लोको मामजमव्ययम्। काजे योगमाया पडळे हे जाले आहाति आंधळे मणौनी प्रकाशाचे निदेह बळे न देखती माते। ए रवी मीनसे ऐसे काय वस्तु जात असे पाहे पाकवण जळरसे रहिता हे। पवनु कवणाते न शिवेची आकाश केन समायेची हे असो एकुमीची विश्वी आहे। वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मान्तु वेदन कश्चन। ये थे भूते जिये अतीतली तिये मीची हो नी ठेली आणि वर्तताः तीजे तुली ती ही मीची। का भविष्यवाणे जिये ही ती ही मजबे गळी नाही हा बोलची ये रवि काही होयना जाय। दोराचिया सापासी डोंबा बढ़िया ना गभाळा ऐसी संख्या न करवे कोणासी तेवी भूतासि मिथ्यत्वे। मी ऐसा पंडुसुता अनुस्यूतु सदा सता या संसार जो भूता तो आने बोले। तरी तेची आता थोड़ीसी गोठी सांगिचेल परियेसी जय अहंकारा तनोसी वाल भपड़िले। इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परंतप। तेथ इच्छा हे कुमारी जाली मगते कामाचिया तारुण्या आली तेथ द्वेषेसी मांडली वराडिक। तया दोघांस्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोह ज्वाला
मगतो आजे आने वाड़विला अहंकारे। जो धृतीसी सदा प्रतिकूळो नियमाही नागवे सळो आशा रसे दोन दिलो जाला सांता। असंतुष्टीची आमदिरा मत्त होनी धनुर्धरा विषयांसे वो बरा विकृतीशी असे। तेणे भावशुद्धीची आवाटे विखुरले विकल्पाचे काटे मग चिरिले आवांटे अप्रवृत्तीचे। तेणे भूते भांबावली म्हणवनी संसाराची आडवा माझी पडली मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी। येषांत्वंतगतं पापंजनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः। ऐसे विकल्पाचे वायाणे काटे देखोनी सणाणे जे मतिभ्रमाचे पासवणे घेती चिना। उजू एकनिष्ठेच्या पाऊली रगडूनी विकल्पाची आभाली महापातकांची सांडली अटवीजही। मग पुण्याचे धावा घेतले आणि माझी जवळी कपातले किंबहुना सुकले वाटवधेया। जरा मरण मोक्षाय मामाश्रित्ये यतन्तिये ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्न मध्यात्मं कर्म चाखिलम्। एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा ऐसिया प्रयत्नाते आस्था विये जयांची। तया तो प्रयत्नुची एके वेळे मग समग्र परब्रह्मे फळे जया पिकले या रसू गळे पूर्णतेचा। ते वेळी कृतकृत्यता जगभरे तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे कर्माचे कामसरे विरमे मन। ऐसा अध्यात्मला भूतया होयगा धनंजया भांडवलजया उद्यमी मी। तया ते साम्याची वाढी ऐक्याची सांदे कुळवाडी ते तभेदाच्या दुबळवाडी नेणिजेतया। साधिभूतादिदैवं मां साधियज्ञञ्च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः। जिहि साधिभूता माते प्रतीति चे निहाते धरूनी अधिदैवाते शिवतलेगा। जया जाणिवे चे निवेगे मी अधियज्ञो हि दृष्टिरिगे ते तनुचे निवियोगे विरये नवती। एरवी आयुष्याचे सूत्र विघडता भूतांची उमटे खडाडता काय न मरतयाची आहि चित्ता युगांतू नोहे। परीनेणो कैसे पैगा जे जडो निगेले माझिया आंगा ते प्रयाणीचिया लगबगा न सांडीती समाते। एरवी तरी जाण ऐसे जे निपुण तेची अंतःकरण युक्तयोगी। तव ये शब्द कुपिके तळी नोडवेची अवधानाची अंजुळी जे नावेक अर्जुन तये वेळी मागाची होता। जे तद्ब्रह्मवाक्य फळे जिये नानार्थरसे रसाळे बहकताती परिमळे भावाचेनी। सहज कृपा मंदानिळे कृष्णद्रुमाची वचन फळे अर्जुन श्रवणाची खोळे अवचित पडली। तिये प्रमेयाची होका वळली ही ब्रह्मरसाच्या सागरी सुबुकळली मग तैसीची का घोळली परमानंदे। तेणे बरभेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोहळे खेता ती वळाळे विस्मयामृताचे। तिया सुखसंपत्ती जोडलिया मग स्वर्गा वाती वा कुलिया हृदयाच्या जीवी गुतकुलिया होता हाती। ऐसे वरचिरीची बरवा सुख जावो लागले फावा तव रसस्वादाची आहावा लाहो केला। झडुकरी अनुपमाचे नी करतळे घेऊनी तिये वाक्य फळे प्रतीती मुखी एके वेळे घालू पाहे। तव विचाराची आ रसना न दाटती परी हे तुचा दशनी न फुटती ऐसे जाणवनी सुभद्रावती चुंबिचीना। मग चमत्कार ला म्हणे ये जळीची माता रांगणे कैसा जकविलो असलगपणे अक्षरांचेनी। ये पदे नवती फुडिया गगनाचिया घडिया ये था मुची मती बुडालिया थाबो ननिघे। वासुनी जाणावयाचिके गोठी ऐसे जीवी कल्पुनी किरीटी तिया पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा।
मग विनविले सुभटे हा हो जीये एक वाटे सात ही पदे अनुच्छिष्टे नवले अहाति। हे रवि अवधानाचे निवहिले पणे नाना प्रमेयांसे उगाणे काय श्रवणाचे नियांगवणे बोलो लहाति। परीतैसे हे नो हे चिदेवा देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची आजीवा विस्मयो झाला। कानाचे निगवाक्षद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे पाहे ना तव चमत्कारे अवधान ठकले। तेवीची अर्थाची जाड मजा आहे ते सांगता ही वेळू नसाहे म्हणनी निरूपण लवलाहे की जो देवा। ऐसा मागील पडताळा घेऊनी पुढा अभिप्राय दृष्टी सुनी तेवीची माझी शिरवनी आरती आपुली। कैसी पुसती पाहे पा जाणीव भिडेची तरी लंघोने दी शिव ए रवी श्री कृष्ण हृदया सीखेव देवो सरला। अहो श्री गुरु ते जय पुसावे तैयेणे माने सावध हो आवे हे कचि जाणे आघवे सव्यसाची। आता तया ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञ श्री हरीचे बोलणे संजयो आवडलेपणे सांगेल कैसे। तिये अवधान द्यावे गोठी बोली जेल नीट मराठी जैसी कानाचे आधीदिष्ठी उपेगा जाये। बुद्धीची आजिभा बोला चानसा खता गाभा अक्षरांची आभांबा इंद्रिये चिती। पहा पा मालतीचे कळे घ्राणासी कीर वाटले परिमळे परीवरचिला बरवा काय डोळे सुखिये नवती। तैसे देशीयेची आ हवावा इंद्रिये करिती राणीवा मग प्रमेयाची आ गावा लेसा जाईजे। ऐसे नी नागरपणे बोलू निमेते बोलणे ऐका ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा। इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां सप्तमोऽध्यायः तत्सत्कृष्णार्पणमस्तु।